आज मला खूपच आनंद झालेला आहे. मला वाटत नव्हतं माझा मुलगा आता झाला मंत्री होईल असं सोडण्यात पण नव्हतं. मी त्या दिवशी शेतात गेलेली होती. मला शेतात माझ्या पुतण्याने सांगितलं की बा दादा आमदार मंत्री झाले मंत्रीपद दादांना मिळालं. मला खोटं वाटलं एक क्षण पण मला इतका आनंद झाला. मी शेतात गेलेली होती. अजित दादामुळे माझ्या मुलाला चांगले मार्ग मिळाले आणि ते काळ्या मातीमध्ये होते. ती धरती माताने आम्हाला यश दिला. अजित दादाने यश दिला. माझ्या मुलाचं माझं स्वप्न पूर्ण झालं. आमदार तर झाले. दोनदा लोकांनी माझ्या मुलाला कचीकरण केलं. तेवढं सुद्धा माझ्या मुलाने त्याच्या कुटुंबाने सगळं सहन केलं. भगवंताने आमच्या मोठ्या खूप डोंगर पाठवले होते पण तेवढं दादांना नाराजी केली नाही आणि त्याने पुढे पावलं टाकले. त्याचे वडील सुद्धा म्हणायचे तू मागा घेऊ नको आनंदात राहा. घरात सुद्धा माझ्या सणांनी आनंदात व्यक्त केला पण भगवंताने पांडुरंगाने ऐकून घेतलं. अजित दादामुळे माझ्या मुलाला मंत्रीपद मिळालं. मुलाकडून काय अपेक्षा त्याने चांगलंच वागेल आधी चांगलंच वागत आला याच्या पुढे चांगलं वागेल. आपण भाग्यवान आहोत. आई म्हणून काय आई ही आईचं हृदय सुद्धा एवढं काळत झालं. आईचं वडील राहिले असते तर खूप भारी भरले असते. आणि त्याचे वडील इंजिनियर होते. मंत्री खासदार आले खूप तयारी करायचे. मी म्हणायची आज मुलगा मंत्री झालेला आहे आमदार झालेला आहे तयारी कोण करेल. मला त्याच्या वडिलांविषयी आठवण आली होती. माझं पुष्पाबाई दादा तुम्ही दादांची प्रकृती स्थिर राहावी. खरं तर आज जे अनिल दादांच्या रूपाने अंमळनेर शहराला असेल अंमळनेर तालुक्याला असेल जळगाव जिल्ह्याला असेल तर महाराष्ट्राला असेल मिळालेली ही अजित दादांच्या रूपाने आम्हाला मोठी संधी. आणि आम्ही जी निष्ठा अजित दादांवर ठेवली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा यांनी जी निष्ठा आमच्यावर ठेवली आम्हाला जी आज मंत्रीपदाची संधी दिली त्याचं खरंच आम्ही सगळ्या नेत्यांचं राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांचं मनापासून आभारी आहोत. आणि आज आम्हाला जी मिळालेली संधी आहे त्याचं नक्कीच अंमळनेर तालुक्यासाठी असेल जिल्ह्यासाठी असेल उत्तर महाराष्ट्रासाठी नक्कीच विकासासाठी आम्ही या कटिबद्ध राहू. आज या आज या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छिते आणि आज जी संधी प्राप्त झाली याचा खरंच खूप खूप आनंद आज आम्हाला झालेला आहे. असं वाटलं नव्हतं पण हे अचानकच झालं त्याचा खरंच खूप आनंद आहे. आणि आजी दादाने जी संधी दिली आम्हाला त्याचा आम्ही खरंच खूप मनापासून आभारी आहे. दादा तुम्ही दादांची प्रकृती स्थिर राहावी. आव्हानाशिवाय काय असतं कारण आव्हान घेतल्याशिवाय माणूस कधीच पुढे जात नसतो. कधीतरी निर्णय घ्यायचेच असतात. निर्णयाच्या दोनच बाजू असतात एक तर चांगली एक तर वाईट. निर्णय घेतल्यानंतर आपल्याला काय विकास करायचा आहे त्याच्यावर आपण फोकस करायचं असतं. अगदी योग्य जिल्ह्यासाठी असेल तालुक्यासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल अगदी योग्य निर्णय 100%. नक्कीच वाढलेल्या राहतील कारण आज एवढं कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यावर तालुक्यावासियांच्या अपेक्षा नक्कीच वाढलेल्या राहतील. आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं आम्ही नेहमीच प्रयत्न करू किंवा त्यासाठी झगडू सरकारशी झगडू किंवा वरती आम्हाला जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करू. आणि पाडळचं धरणासाठी जे आम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल आणि पाडळचं धरण पूर्ण करण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू. आहे
महिलांसाठी खरं तर महिलांच्या महागाई असेल. आता आताच मागच्या सरकारने महिलांना 50% आरक्षण दिलेलं आहे. महिलांची सुरक्षितता असेल, महिलांविषयी रोजगाराची ज्या संध्या असतील, ह्याच मला अपेक्षा आहेत की ह्या सरकारने त्या पूर्ण कराव्या. महिलांसाठी जास्त रोजगाराच्या संधी असतील, त्यांची सुरक्षितता असेल, याच्याकडे लक्ष देण्यात यावं, महागाई कमी करण्यात यावी, हीच माझ्या सरकारकडून अपेक्षा आहे.